सरिता पवार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या महत्वाच्या बातम्या ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय कारण एकीकडे महाविकास आघाडी ठाणे आणि कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू असतानाच दुसरीकडे कल्याण लोकसभेतील अंबरनाथ शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे सुभाष भोईर हे दोन हजार चौदा साली कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले होते मात्र दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापत के डी एम सीचे नगरसेवक रमेश सुक्रिया म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते आपलं तिकीट कापलं गेल्याने सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणं पसंत केलं होतं इतकंच नव्हे तर कल्याण लोकसभेचं संपर्क प्रमुख पद देखील त्यांना देण्यात आलं होतं यानंतर आता सुभाष भोईर यांनी आपलं तिकीट कापल्याचा वचपा काढण्यासाठी श्रीकांत शिंदे यांना देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे कारण सुभाष बोईल यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे महाविकास आघाडीच्या जागावाटपाठ ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तसं झालं तर आपल्यालाच लोकसभेचं तिकीट मिळावं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढता यावा असा सुभाष बोईल यांचा प्रयत्न आहे का असा प्रश्न यानंतर उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ भाजपचे प्रदेश सचिव आणि उद्योगपती गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सायंकाळी अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला सर्व क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती गुलाबराव करंजुले पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम करून साजरा करण्यात आहे सायंकाळी आठ वाजता अंबरनाथ भुवापाडा येथील भाजपचे पदाधिकारी पूजा रणदिवे यांच्या संकल्पनेतून नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमानंतर अंबरनाथच्या भास्कर नगर येथील भाजप कार्यालय येथे श्रद्धा साईनाथ गुंजाळ यांच्या पुढाकाराने मा वैष्णवी देवी माताची चौकी भरवण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यानंतर मा शारदा देवी माता का भजनाचे आयोजन राम यादव लालमन यादव यांनी शारदापाडा भुवापाडा येथे आयोजित केला या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटमध्ये मा समस्त व्यापारी बांधवांकडून मोठ्या जल्लोषात गुलाबराव करंजुरे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच शेवट वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा व प्रीतीभोजन स्वानंद हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी बागेश्वर धाम सरकार यांच्या कार्यक्रमातील स्वयंसेवक कार्यकर्ता संस्था आणि मंडळांनी या कार्यक्रमावेळी हातभार लावला त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील समाजसेवक विश्वजित करंजुले समाजसेवक सागर उंटवाल व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल माजी नगरसेवक रोहित महाडिक यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ घातकश्रासह व्हिडिओ तयार करत हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे फॅड तरुणांमध्ये वाढत चालले आहे असाच एक प्रकार कल्याण पूर्वेतील एका तरुणाने आपली दहशत निर्माण करण्यासाठी केलाय त्या तरुणाने चार हातात घेऊन सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला मात्र घातक शस्त्रे बाळगणे हा गुन्हा असल्याने हीच हौस तरुणांच्या चांगलीच अंगलट आली आहे हा व्हिडिओ कोळसेवाडी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे प्रदीप यादव असे या तरुणाचे नाव आहे कल्याणमध्ये काही तरुण कोयता तलवारीसारखी धारदार शस्त्रे बाळगून दहशत माजवण्याचे प्रकार करत आहे यामुळेच अशा घातक तरुणांवर पोलीस सोशल मीडियाच्या माध्यमातून करडी नजर ठेवू लागले आहेत दरम्यान कल्याणपूर्वेतील प्रदीप यादव या तरुणाने चार कोयत्या हातात घेतलेला व्हिडिओ स्टेटसला ठेवला आणि तो व्हायरल झाला दरम्यान काही वेळातच सोशल मीडियावर चार कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा व्हिडिओ व्हायरल केला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी या व्हिडिओमधील आरोपी प्रदीपचा शोध घेतला असता हा तरुण कल्याणपूर्वेतील सूचक नाका परिसरात राहत असल्याचे समजले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावरून अटक करत त्याच्याकडून कोयते जप्त केले आहेत या प्रकरणी अधिक तपास कोळसेवाडी पोलीस करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार कल्याण तर या होत्या शहरातल्या महत्वाच्या बातम्या न्यायदरबार वृत्तवाहिनीला फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता भेटूयात याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार